श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षामध्ये सगळ्यांना वेद लागतात ते घराच्या स्वच्छतेचे, कारण यानंतर प्रत्येक घरामध्ये घटस्थापना, अखंड दिवा प्रज्वलित केला जातो। देवीच्या स्वागतासाठी ही तयारी केली जाते आणि त्यानंतर लगेचच दिवाळी देखील येणार असते। घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ केला जातो। याशिवाय घरातील पडदे, पायपुसण्या, बेडशीट्स हे नव्याने धुतले जातात आणि पायपुसणी आणि पडद्यांमध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता, दोष साचलेले असतात। त्यामुळे पडदे आणि पायपुसणी धुत असताना अशी कोणती वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपण आपल्या घराची स्वच्छता, झाडू मारणं, फरशी पुसणं या सगळ्या गोष्टी करतो रोजच्या रोज, किंवा एक दिवसानंतर आपण घराची डस्टिंग देखील करत असतो, तरी देखील इतक्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये धूळ असते हे आपल्या केव्हा लक्षात येतं? तेव्हा ज्यावेळेस आपण आपल्या घराची डीप क्लिनिंग करतो। अगदी खिडक्यांचीच गोष्ट करायची तर खिडक्यांच्या मध्ये साचलेली जी धूळ असते ती आपल्याला दिसत नाही आणि आपल्या लक्षातही येत नाही, पण ज्यावेळेस आपण साफसफाई करायला जातो ना तेव्हा आपल्याला ती गोष्ट दिसते आणि मग आपल्याला कळतं एवढं घर स्वच्छ करूनही उपयोग नाही। म्हणूनच हे जे सणवार आहेत किंवा हे जे काही निमित्त आहेत, जसं की पितृपक्ष असेल किंवा दिवाळी असेल, यावेळेस घरामध्ये असलेली नकारात्मकता काढून टाकली जाते, कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे। दरवर्षी गणपती बसायच्या आधीच मी माझ्या घराची स्वच्छता करून घेते, त्यानंतर मग दिवाळीच्या वेळेस परत एकदा क्लिनिंग करते। पण यावेळेस मी खूप आजारी होते त्यामुळे मग मला क्लिनिंग करणं पॉसिबल नाही झालं। यावेळेस मात्र मी पितृपक्षातच सुरुवात केलेली आहे, मग दिवाळीच्या वेळेस मला फारशी क्लिनिंग करण्याची गरज पडणार नाही। सगळ्यात शेवटी मी किचन करणार आहे। किचन क्लिनिंगचा ब्लॉग तुम्हाला हवा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर जशा प्रकारे मी या रूमची क्लिनिंग करते अगदी सगळ्या रूम तशाच क्लीन करणार आहे, स्टेप बाय स्टेप, म्हणजे खिडकीपासून सुरुवात करते। फर्निचर एक न एक कोपरा स्वच्छ केला जातो, यामध्ये माझ्या मिस्टरांची मला मदत असते। एकटी करून एवढं सगळं साफ करणं पॉसिबलही नाही आणि वर चढून काही गोष्टी करायला लागतात, म्हणून मग आपल्याला दुसऱ्यांची हेल्प घ्यावीच लागते। घराची क्लिनिंग करत असताना सगळ्यात किचकट जे काम मला वाटतं ते म्हणजे खिडकीचं। खिडकी जर तुमची स्लायडिंगची असेल तर ती खूपच अवघड जाते क्लिनिंगला, कारण मग त्यामध्ये खूप घाण अडकलेली असते। तसे आपण व्हॅक्युम क्लिनरचा वगैरे वापर करून त्यामध्ये असलेली घाण जी आहे ती काढून घेऊ शकतो। माझ्याकडे ही व्हॅक्युम क्लिनर आहे, पण व्हॅक्युम क्लिनर एवढा आवाज करतो आणि वापरून देखील बऱ्याचदा त्यामध्ये असलेली धूळ निघत नाही। तर तुम्ही बघू शकता की ती धूळ आहे या स्लायडिंगमध्ये अडकलेली। तर छोटासा खराब झालेला ब्रश किंवा या सुकलीच्या झाडूचा मी वापर करते आणि यामध्ये जेवढी धूळ आहे जेवढी निघेल तेवढी मी काढून टाकत असते। प्रत्येक डीप क्लिनिंगच्या वेळेस मी खिडक्या मात्र आवर्जून साफ करते। पावसाळा नुकताच होऊन गेलाय त्यामुळे पावसाळ्यामध्ये जे पाणी पडतं ते पाणी देखील या खिडकीमध्ये साचतं, जी धूळ येते त्यामुळे ती ओली होऊन बसते, मध्ये पूर्ण अडकून बसते आणि जे ग्रिल लावलेली आहे बाहेर ती देखील खूप घाण होते। तर ही सगळी स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचं आहे। सगळ्यात जास्त टाइम कन्झ्युमिंग खिडक्याच आहेत, त्यानंतर मग फर्निचर पुसायचं असेल किंवा फर्निचरच्या आतमधलं सामान काढून स्वच्छ करायचं असेल तर त्याला फारसा वेळ लागत नाही। माझ्या बेडरूममध्ये दोन खिडक्या आहेत आणि तीन दार आहेत। तर हे सगळं क्लिनिंग सोबत वरची जी लॉफ्ट्स असतात त्यामध्ये आपण काही सामान ठेवलेलं असतं तर ते सामान बाहेर काढून मग त्याची देखील क्लिनिंग वर्षातून एकदाच होते। रोजच्या रोज ह्या गोष्टी करणं शक्य देखील नाही, पण अशा प्रकारे क्लिनिंग केली तरच समाधान वाटतं, नाही तर मग हुरहुर लागते की आपला हा भाग क्लीन करायचा राहिला, तो भाग राहिला। त्यामुळे रोज एक दिवस एकच रूम असं ठेवायचं आणि जितक्या रूम आहेत त्यानुसार तुम्ही नियोजन करून तुमच्या घराची क्लिनिंग करायची आहे। एकदाच सगळं घर स्वच्छ करायला गेलं तर मग ते अंगभर होतं, कारण आपल्याला मध्ये इतरही कामं असतात, स्वयंपाक असतो किंवा कपड्यांच्या कडे असतील, कपडे सुकवणं, ह्या सगळ्या गोष्टी, एवढं सगळं करून एक्स्ट्रा क्लिनिंगमध्ये आपण जर एखादी रूम काढली तर खूप थकायला होतं। आणि कधीही जर खालीवर घर असेल, म्हणजे दोन मजली घर असेल, तर वरून क्लिनिंगला सुरुवात करायची। खालची क्लिनिंग केली आणि मग तुम्ही वर आलात तर मग काय होतं की वरची सगळी धूळ जी आहे ती खाली जाऊन बसते। होतं असं, कारण मी ज्यावेळेस खिडकी साफ करते तेव्हा ती धूळ जी आहे ती उडून खालच्या खिडकीतून घरात जाते। मग त्यामुळे मग असं नेहमी लक्षात ठेवायचं की वरून खाली आणि कोणत्याही रूमची क्लिनिंग करत असताना देखील वरून खालीच करायची असते। छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण याकडे लक्ष दिलं ना तर मग आपल्या घराची क्लिनिंग जी आहे ती व्यवस्थित प्रकारे होते, आपलं काम देखील वाढत नाही। तर पहा, स्लायडिंगचं एकदम व्यवस्थित मी क्लीन करण्याचा प्रयत्न केला जेवढं निघेल तेवढं, कारण व्हॅक्युम क्लिनर काढण्याची काही माझी इच्छा नव्हती, खूप आवाज होतो।
आजकाल ते छोटे व्हॅक्युम क्लीनर देखील मिळाले आहेत, बघूयात ते घेण्याचा मी विचार करते आहे. आणि आता खिडकी पूर्ण क्लीन झालेली आहे, याला अशी ब्लॅक फिल्म लावलेली आहे, त्यामुळे असं लक्षात येत नाही की यावरती किती धूळ साचलेली आहे, पण पुसल्यानंतर मग लक्षात आलं. त्यानंतर या साईडला पण एक खिडकी आहे, तर ती देखील मला क्लीन करायची होती. आणि इथे एक छोटासा सोफा देखील आहे. एका बाजूला खूप मोठी अशी खिडकी आहे, आणि ही जी खिडकी तुम्हाला दिसते आहे ती थोडीशी छोटी आहे, त्यामुळे हिला फारसा वेळ लागला नाही. पण ह्या सोफ्याच्या वरती जे आम्ही लेदरचं शीट टाकलेलं आहे त्याच्या खाली पण खूप धूळ होते, तुम्ही बघू शकताय. तर आपल्या ह्या गोष्टी लक्षात येत नाही, आपल्याला असं वाटतं की आपण घर स्वच्छ केलेलं आहे, पण जेव्हा आपण डीप क्लिनिंग करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी दिसतात, आणि मग आपल्याला कळतं की आपलं घर किती मेसी झालेलं आहे. कपाटांच्या वरती पण लॉफ्ट्स आहेत, आणि त्या समोरच्या खिडकीच्या वरती पण लॉफ्ट्स आहेत, तिथे माझा हात पोचत नाही, तर त्यासाठी मी मिस्टरांची मदत घेतली. एसीच्या वरती देखील बरीचशी धूळ साचलेली असते, आणि ती रोजच्या क्लिनिंगमध्ये आपल्याकडून पुसणं होत नाही. तसं अमावस्येच्या दिवशी मी जाळी वगैरे काढते, फॅन वगैरे पुसले जातात, पण एसीकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. त्यावरती पण बरीचशी घाण साचली होती, आणि जे लॉफ्ट्स असतात ते व्हाईट कलरचे आहेत, आणि म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे. काळ्या रंगावरती लगेच धूळ उठून दिसते, पण पांढऱ्या रंगावरती कळत नाही लवकर. तर वरची खिडकी झाल्यानंतर मग मी खालचे जे माझे ड्रेसिंग टेबलचे ड्रॉवर आहेत ते क्लिनिंगला घेतलेले आहेत. बघा, बऱ्याचदा असं घाई गडबडीमध्ये आपण वस्तू घेतो आणि आल्यानंतर परत त्या तशाच टाकून देतो, कितीही आवरा पुन्हा जशाला तशा या गोष्टी होऊन बसतात. पण आता नवरात्रीमध्ये आपण नऊ रंगाच्या साड्या घालतो, त्याचबरोबर आपण बांगड्या देखील हातामध्ये मॅचिंग घालतो. मग असं वाटलं की थोड्याशा गोष्टी हँडी असाव्यात, म्हणून मग थोडीशी गोष्टींची अदलाबदल मी केली. ज्या वस्तू मला पटकन लागणार आहेत त्या मी अशा सहज मला घेता येतील अशा पद्धतीने एका ऑर्गनायझरमध्ये मी ठेवल्या. तर पहा, प्रत्येक ड्रॉवर क्लीन केल्यानंतर खाली मी न्यूजपेपर ठेवते, म्हणजे न्यूजपेपरवरती सगळी धूळ जमा होते, ड्रॉवर फारसा खराब होत नाही. यामध्ये ड्रॉवर शीट पण मिळतात, पण त्या क्लिनिंगला थोडं डिफिकल्ट आहेत. न्यूजपेपर कसं आपण यूज अँड थ्रो करू शकतो, खराब झाला असेल तर आपण फेकून देऊ शकतो, पण त्या शीट आपल्याला स्वच्छ कराव्या लागतात, त्या सुकल्याशिवाय मग ड्रॉवरमध्ये टाकता येत नाहीत, म्हणून मी न्यूजपेपरचाच वापर करते. तर हे एक ऑर्गनायझर आहे, यामध्ये असे सेक्शन आहेत. असं वाटलं की प्रत्येक रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या यामध्ये ठेवल्या तर मला घ्यायला आणि ठेवायला देखील सोप्या जातील. ते या ड्रॉवरला बांगड्यांसाठी असे मी दोन रॉड बसून घेतलेले आहेत, पण त्या रॉडला बांगड्या लावल्यानं की कधी कधी त्या खाली पडतात आणि मग घाई गडबड असते, तर मग आपण तसाच पसारा ठेवतो. म्हणून म्हटलं यावेळेस जे सेक्शन असलेलं ऑर्गनायझर आहे, खरं तर मी हे नित्यासाठी मागवलं होतं, ज्यामध्ये तिचे सॉक्स वगैरे बसू शकतात, आणि खूप स्वस्तात मला 5 ते 6चा सेट मिळाला होता. आणि मग यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी अगदी छान प्रकारे बसून शकतात, ज्यामध्ये नित्याच्या बांगड्या असतील, कानातले किंवा पिना असतील. मुलींना तर किती काही काही साहित्य लागतं. आणि ज्या खराब झालेल्या बांगड्या होत्या ना, त्या लगेचच मी टाकून दिल्या, तर तशाच ड्रॉवरमध्ये पडून राहिल्या असत्या, तर अजून ड्रॉवर मेसी झाला असता, म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर तीनही ड्रॉवर मी स्वच्छ केलेले आहेत आणि ऑर्गनाईज करून ठेवले. माझ्यापेक्षा नित्याचं साहित्य जास्त आहे, आणि बऱ्याचदा घरामध्ये लहान मुलं असली की ते कितीही आवरलं तरी जशाला तसं करतात. तर माझी खालची सगळी क्लिनिंग होईपर्यंत मिस्टरांनी वरचे लॉफ्ट्स, फॅन आणि एसी वगैरे पुसून घेतला, तर वरची सगळी क्लिनिंग झालेली आहे आणि खालची देखील सगळी क्लिनिंग झालेली आहे. तर बेडरूमची सगळी क्लिनिंग झालेली आहे, जिथे जिथे डीप क्लिनिंग करायची होती ती सर्व करून झाली. फक्त आमची दोघांची दोन कपाटं जी आहेत ती आम्ही केलेली नाहीत, कारण मग कपडे काढून कपाटाची स्वच्छता करावी लागणार होती. तर कपड्यांचं कपाट मी आवरलेलं नाही, कारण जुने काही खराब झालेले कपडे आहेत ते मला बाजूला काढायचे आहेत. आणि कपाट आवरलं त्या दिवशी लगेचच कपडे आपण कपाटात लावत नाही, थोडा वेळ कपाटाला सुकू द्यावं लागतं आणि त्यानंतर मग कपडे लावायचे असतात, त्यामध्ये बराचसा वेळ गेला असता. पण आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की सगळ्या रूमची डीप क्लिनिंग करणं, पडदे, बेडशीट वगैरे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायपुसणी स्वच्छ करणं, कारण या दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते आणि ती क्लीन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर पडदे वॉश करण्याआधी मी इथे एक तुरटीचा तुकडा घेतलेला आहे, कारण घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी खडे मीठ आणि तुरटी अतिशय उपयुक्त आहेत. यामध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास असतो, तर माझ्या घरामध्ये असलेली तुरटी आणि खडे मीठ मी कधीच संपू देत नाही. तर अर्धा हा तुकडा जो आहे तो मागच्या वेळेस मी यूज केला होता, आणि आता अर्धा शिल्लक आहे, तो संपण्यापूर्वीच मी नवीन एक तुरटी विकत आणणार. आणि ही जी तुरटी मी फोडून घेत आहे याचा वापर मी पडदे क्लीन करण्यासाठी करणार आहे, कारण ज्यावेळेस आपण पडदे वॉश करतो त्यामध्ये असलेली धूळ तर निघून जाते, पण त्यामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर होत नाही, त्यासाठी आपण तुरटीचा वापर करायला हवा.
बऱ्याच जणांना घरामध्ये अस्वस्थ वाटतं, नकारात्मकता जाणवते, अशा वेळेस पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ घालून त्यांनी जर लादी पुसली तर घरामध्ये सकारात्मकता जाणवते. त्याचप्रकारे तुरटी देखील काम करते. तुरटी ही देखील घरामधली असलेली नकारात्मकता घालवण्याचं काम करते. तुरटीच्या वापराविषयी मी याआधी पण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही पायपुसणी स्वच्छ करत असताना तुरटीचं पावडर तुम्ही पायपुसणीखाली ठेवू शकता. हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तर तुरटी पायपुसणीच्या खाली ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही, एवढा हा प्रभावी उपाय आहे. आता बऱ्याच जणींनी प्रश्न विचारला होता की त्या तुरटीचं काय करायचं. तर तुरटी जी आहे ती हळूहळू जिरते. तर इथे तुम्ही बघू शकता बरीचशी तुरटी जी आहे ती कमी झालेली आहे. पूर्ण तुरटी जेव्हा कमी होऊन जाईल त्यावेळेस मग मी नवीन तुरटी यामध्ये भरून ठेवेल. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जी आपण पायपुसणी ठेवतो त्याच्याखाली अशा प्रकारे तुरटीची पावडर ठेवायची. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला इच्छा नसतानाही अनेक ठिकाणी जावं लागतं, जसं की हॉस्पिटल्स असतील किंवा कोणाची डेथ झाली असेल तर आपण स्मशानभूमीमध्ये सुद्धा जातो. तिथून आपल्या सोबत जी धूळ आपल्या घरी येते ती धूळ पायपुसणीमध्ये साचलेली असते आणि सगळ्यात जास्त नकारात्मकता पायपुसणीमध्ये असते. तर पायपुसणीमध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी ज्यावेळेस आपण पायपुसण्या एकत्र धुवायला घेतो त्यावेळेस आधी त्या गरम पाण्यामध्ये एका टबमध्ये बुडवून ठेवाव्यात. यामुळे सगळी धूळ जी आहे ती दूर व्हायला मदत होते, कारण थंड पाण्याने डायरेक्ट स्वच्छ केल्या तर त्या एवढ्या स्वच्छ पण होत नाहीत. आणि बुडवून ठेवल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे तुरटीची पावडर टाकावी. थोडा वेळ ती तुरटीची पावडर जी आहे ती सगळ्या पायपुसण्यांमध्ये मिक्स होते आणि जी काही नकारात्मकता आहे ती सगळी शोषली जाते. प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही पायपुसणी धुवायला घेता त्यावेळेस अशाच प्रकारे तुम्ही थोड्या वेळासाठी तुरटीच्या पाण्यामध्ये पायपुसणी बुडून ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ करा. बघा तुम्हाला घरामध्ये नक्कीच फरक जाणवेल. मला खूप सारे कमेंट येतात की ताई मी खूप सेवा करते, उपाय करते, घरामध्ये सुद्धा स्वच्छता असते तरी देखील आमच्या घरामध्ये कधीच फरक जाणवत नाही, घरात सतत वाद विवाद कलह होत राहतात. तर आपल्या घरामध्ये असलेल्या या नकारात्मकता आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत पण त्या असतात आणि त्या दूर करण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आपण केले तर नक्कीच घरामध्ये बदल जाणवतो, फरक पडतो. आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पायपुसणी कशी असावी यावरचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. तुम्ही तो अजूनही बघितलेला नसेल तर बघावा. म्हणजे मुख्य प्रवेशद्वारासमोर जी पायपुसणी आपण ठेवतो ती जर चुकीच्या पद्धतीची असेल तर त्याचे परिणाम आपल्या घरावरती होत असतात. त्यामुळे पायपुसणी खरेदी करताना देखील पुरेशी काळजी घ्यावी. तर आता सगळ्या पायपुसण्या मी एकत्र भिजू घातल्या, त्यामध्ये तुरटीची पावडर घातलेली आहे आणि अशाच प्रकारे आता पडदे धुणार आहे. तर पडद्यांसाठी देखील आपण पडदे धुत असताना त्यामध्ये थोडीशी तुरटीची पावडर टाकायची. यामुळे पडद्यांमध्ये जे दोष असतात किंवा नकारात्मकता असते ती संपूर्णपणे नष्ट होते. तर चला याबरोबरच आजचा हा छोटासा क्लिनिंगचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला. तुमची देखील साफसफाई सुरू असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.